महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुर्दाभवानी हिंदुस्थानचा आराध्यदैव छत्रपती शिवप्रभू यांच्याचरणी विनम्र अभिवादन करून आजच्या या जाहीर पक्षप्रवेश समारंभाच्या निमित्तानं आपल्याला एक नवीन दिशा देण्याकरता उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आणि पक्ष संघटन सतत सतत वाढत राहण्यासाठी म्हणून यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि कल्पकतेने पक्ष संघटन वाढवणारे आणि सतत दिवसातून चौदा तास ते सोळा तास काम करणारे अविरत काम करणारे असे सन्माननीय आमदार प्रशांतजी साहेब या विभागाचे सारी स्वप्न पूर्ण करण्याचा विडा उचलणारे महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत कोणतंही काम असो ते काम हुकमी या ठिकाणी करणारे हजारात लाखात नाही तर कोट्यामध्ये कोट्यावधीचा निधी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उपलब्ध करून देणारे आणि जनतेच्या सेवेसाठी सतत कार्यरत असलेले सन्माननीय आमदार महेशजी बालदी साहेब या तालुक्याचे तालुका अध्यक्ष सन्मान्य रामदासजी ठोंबरे आता ज्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झाला की साहेब ही लहान लहान मुलं शाळेमध्ये असताना तिथपासून त्यांना मी शिवसेना शिकवली शिवसेना वाढवली की उद्धव ठाकरेंनी जो निर्णय घेतला देव देश आणि धर्म सोडून राष्ट्रवादी बरोबर आणि काँग्रेस बरोबर जाण्याचा हा महाराष्ट्रातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना पटलेला नाही आणि त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये घालमेल होती आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं का हा प्रश्नचिन्ह होत परंतु हे प्रश्नचिन्ह त्यांच्या मनातून काढून टाकण्याचं काम आमच्या सुद्धा बऱ्याच प्रमाणात माळकरी आहेत काही माळकरी आमचे काही आदिवासी आहेत ते त्या ठिकाणी दासबोधाचं पठण करतात बैठकीला जातात अत्यंत श्रद्धावान माणसं आहेत आणि दासबोधाचं महत्व काय गळ्यामध्ये घातलेल्या त्या तुळशीच्या माळेचं महत्व काय हे त्यांना चांगलं समजतं त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ही खरी पाहिलं तर हिंदुत्वाची माळ आहे प्रत्येक हिंदुस्तानचा माणूस ती माळ जपतोय त्या माळेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे मणी आहेत पण त्यांचं उद्दिष्ट देव देश आणि धर्म हे राखणं त्याच्यासाठी खंबीरपणानं देशाच्या मागे राहणं राज्याच्या मागे उभं राहणं ही एक भावना जनतेच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे आज जे चित्र चाललेलं आहे हे चित्र पाहिल्यानंतर सरकारच्या ही सगळी मंडळी या मंडळींना देशातली जनता राज्यातली जनता कंटाळलेली आहे आणि म्हणून ह्या जनतेला विकास पाहिजे विकासाच्या दिशेने हा देश कसा पुढे जाईल आपलं गाव विकासाच्या दृष्टीने कसं पुढे जाईल मी या ठिकाणी रितूचं अभिनंदन करतो आयुष्यात पहिल्यांदा ती भाषणासाठी उभी राहिली पण तिने जो संकल्प केला तिने आम्ही प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये केला तो कशासाठी केला तिच्या भाषेमध्ये तिने जो सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो हाच प्रयत्न आहे की राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता भविष्यामध्ये अडीच तीन महिन्यानंतर जिल्हा परिषद आली तर रायगड जिल्हा परिषदेवर देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि ग्रामपंचायतीवर देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता अशा प्रकारे एक संघ सगळं काम असल्या कारणाने विकासाला या ठिकाणी कुठेही कोणी आड येऊ शकत नाही कोणताही निधी या ठिकाणी कमी पडणार नाही कोणताही प्रस्ताव राज्य सरकारजवळ गेल्यानंतर तो त्या ठिकाणी मंजूर होईल याची खात्री रिथोने या ठिकाणी दिली आणि म्हणून मग लोक भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश करतायत आणि हा प्रवेश हा इथे चौक विभागा पुरता ही मंडळी सगळी जमलेली आहेत इथल्या शिवसेनेने प्रयत्न केला तर अख्खा तालुका एक केला तालुक्याचा मेळावा घेतला तरी याच्या पंचवीस टक्के सुद्धा लोक त्यांच्या मेळाव्याला नव्हते बांधवानो म्हणजे ही ताकद ही ताकद भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी उभी केलेली आहे शिवसेनेवर काय माझा राग नाही ही शिवसेना मी वाढवली सगळ्यांना मोठे केले सरपंच केले जिल्हा परिषद सदस्य केले सगळं काय केलं पण एक लक्षात ठेवा श्राद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक आहे ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब गेल्यानंतर देव देश आणि धर्माची कास सोडली आणि नतद्रष्ट काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी वाल्यांबरोबर त्या ठिकाणी मागे लागले आणखीन कोणाकोणाच्या मागे लागतील हे सगळं पाहिल्यानंतर देखील जो शिवसैनिक डोळे बंद करून गप्प राहतो आणि तो म्हणतो की नाही मी निष्ठावंत शिवसैनिक आहे याला निष्ठा म्हणत नाहीत शिवसेना प्रमुखांच्या शब्दाखातर प्राणाची आहुती देणारे शिवसैनिक आम्ही पाहिलेले आहेत शिवसेना प्रमुखांच्या शब्दाखातर मरणाचा मरेपर्यंत मार बेशुद्ध होईपर्यंत खाल्लेले आम्ही शिवसैनिक आहेत आमदारकीचा फॉर्म भरत असताना माझ्या अडतीस गुन्हे दाखल होते अडतीस गुन्हे एक सुद्धा गुन्हा व्यक्तिगत जीवनातला नव्हता हे सगळं कोणासाठी केलं का केलं मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे हिंदुत्वाला न्याय मिळाला पाहिजे हिंदुत्व या ठिकाणी जगलं पाहिजे म्हणून केलं हे सारं उद्धव तुम्ही सोडलं मराठी माणसाला नोकऱ्या पाहिजेत हजारो लोकांना त्यावेळेस आपण नोकऱ्या दिल्या असं कोणतं गाव नाही की ज्या गावामध्ये आपण कामगार लावला नाही कामाला रिलायन्स असून देत ऑर्के असून देत शिपला असून देत बॉम्बे डँक असून देत जयसिंग डाय केम असून देत कोपरान असून देत भूषण स्टील असून देत कोणती कंपनी अशी आहे की ज्या कंपन्यामध्ये मी हजारो लोकांना नोकऱ्या दिल्या आज शिवसेनेची परिस्थिती काय हे सगळे ठेकेदार म्हणून त्या ठिकाणी गेटवर उभे राहत आहेत यांची लेबर कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी चालत आहेत असे धंदे शिवसेना प्रमुखाने शिवसैनिकाला कधी शिकवलेले नव्हते ते आत्ता प्रचलित झाले आत्ता धंदेवाईक शिवसेना झाली आणि धंदेवाईक शिवसेना होऊ नये जनतेसाठी काम करणारी भारतीय जनता पक्ष आहे त्यात आपण जावं ही भूमिका सगळ्यांनी घेऊन शिवसेना सोडून आज भारतीय जनता पक्षामध्ये लोक येत आहेत आणि अशीच प्रगती यापुढे देखील सातत्यानं होत राहणार आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे पुन्हा एकदा मी जास्त लांबवत नाही पुन्हा एकदा एकच सांगेन की मध्यंतरी काही शिवसैनिकांना वाटलं होतं आणि त्याने अशी अफवा काहीतरी सोडून दिली की देवेंद्र दे साठम हे अमुक तारखेला तेवीस तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार त्यांना माहिती नाही शाळेमध्ये इयत्ता पाचवीला असल्यापासून बेळगावगारवाच्या लढ्यात मार खाऊन मी शिवसैनिक झालेला आहे तिथपासून जे काम केलं ते प्रामाणिकमध्ये काम केलं कोणत्या अपेक्षेने काम केलं नाही आम्हाला तेव्हा माहीत पण नव्हतं की मी आमदार होईन म्हणून साहेबांचा आशीर्वाद होता आम्ही तिथपर्यंत त्या पदापर्यंत आलो असल्या ठिकाणी अशा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला आश्चर्य वाटेल दोनशे नाही पन्नास सुद्धा माझे नातेवाईक नाहीत परंतु या मतदारसंघातल्या लोकांनी मला डोक्यावर घेतलं तीन वेळा आमदार केलं हे का केलं तर निष्ठेने लोकांसाठी काम केलं म्हणून केलं दोन वेळा माझा पराभव केला कोणी केला उद्धव साहेब ठाकरे यांच्या गद्दारांनी केला उद्धव साहेबांनी त्यांना प्रोत्साहन दिलं त्यांना उभं केलं माझ्या विरुद्ध आणि मला पाडल्यानंतर ताबडतोब त्यांना मोठी मोठी पदं दिली पक्षामधली इतकं घाणेरडं काम साहेब तुम्ही करताय ना आज तुमच्याजवळ पाहताना शिवसैनिक आणि नी मराठी माणूस याच्याबद्दल याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कोणत्याही स्वरूपाची आदराची भावना या ठिकाणी आता शिल्लक राहिली नाही अत्यंत शूडपणे वागणारा माणूस अत्यंत कपटी राजकारण करणारा माणूस आणि अत्यंत स्वार्थी माणूस म्हणून तुमची इमेज तुमची प्रतिमा आज जनतेमध्ये निर्माण होत आहे निर्माण झालेली आहे ती तुम्ही सांभाळा आणि नंतर बाकीच्यांना तुम्ही बोला आणि केवळ तुमच्या एका माणसामुळे एका माणसाच्या हट्टामुळे चाळीस आमदार फुटले फुटले नाहीत चाळीस आमदारांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा विचार स्वीकारला शिवसेना आम्ही आयुष्यात संपवून देणार नाही ही भावना स्वीकारली आणखीन ते पुढे आले खासदार आले सगळी माणसं का सोडतात याचा विचार उद्धव साहेब करत नाहीत पण जनता विचार करते आहे उदयाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता तो विचार करणार आहे आता तर आमदार गेले खासदार गेले शिवसैनिक जात आहेत उद्याच्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेब मतदार सुद्धा पूर्णपणे तुमच्यापासून दूर जाणार आहेत आणि हे जनतेला आटला पटलेला आहे म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश इथे केवळ ह्या तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा जिल्ह्यात तालुक्यात तालुक्यात होतोय पुन्हा एकदा या ठिकाणी माझं लांबलेलं ला भाषण थांबवतो आणि सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र वंदे मातरम।